सजग नागरिक टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यात CAA NRC विरोधातील 29 डिसेंबरच्या महारॅलीची तयारी जोमात. BJP सरकारने लागू केलेल्या CAA NRC विरोधात जनआक्रोश वाढत आहे व संविधान सुरक्षित राहावे यासाठी विविध संघटना पक्ष यांनी अनेक आंदोलने केली, तरीही BJP सरकार त्या कायद्याचे समर्थनच करत आहे. सदरील कायद्याच्या विरोधात पुण्यात कुल जमाते तंजीममार्फत 29 डिसेंबर रोजी महारॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली शांततेत व्हावी व मोठ्या प्रमाणात जनसमुदाय यावा म्हणून पुणे जिल्ह्यात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत शेकडो मीटिंग झाली आहे. या महारॅलीला दलित, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, शिया, बौद्ध या समाजाच्या अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच पुण्यातील अनेक वकील संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या रॅलीत लाखोंच्या संख्येने नागरिक येणार आहे. या महारॅलीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आली आहे. या महारॅलीत मेल व्हॉलेंटर 1200, फीमेल व्हॉलेंटर 250, मेल सुरक्षारक्षक 210, फीमेल सुरक्षारक्षक 150, व्हॉलेंटर सेंटर 10, सिक्युरिटी सेंटर 7, वॉटर व फूड सेंटर 9, हेल्थ कॉर्नर डॉक्टरांसहित 5, मोबाईल टॉयलेट, फायर ब्रिगेड 8, ॲम्ब्युलन्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 विश्राम कक्ष. मोठ्या प्रमाणात 2 कॅमेऱ्याचे आयोजन करण्यात आले असून यात पोलीस बंदोबस्त पण मोठ्या प्रमाणात असणार आहे. सदरील मोर्चाची सुरुवात गोळीबार मैदान येथून सकाळी 11 वाजता होणार आहे. मोर्चाचा मार्ग गोळीबार मैदान ते सेवन लव चौक, सेवन लव चौक ते रामोशी गेट, नानापेठ, रास्तापेठ, पॉवर हाऊस चौक, मालधक्का चौक, ससून हॉस्पिटल चौक, ससून हॉस्पिटल चौक ते काउन्सिल हॉल चौक असा आहे. या रॅलीचे अंतर 4.83 किलोमीटर आहे. काउन्सिल हॉल येथे या कायद्याविरोधात माननीयांची भाषणे होऊन राष्ट्रगीताने शेवट होणार आहे.